मोठं म्हणजे गेल्या चार निवडणुका ज्या झाल्या चार राज्याच्या, त्या राज्यात देखील या इंडिया आघाडी आणि बरेच लोक काय काय बातम्या सोडत होत्या, आता काय होणार ते बघा, आता हे होणार, भारतीय जनता पार्टी एनडीएला काही मिळणार नाही, परंतु त्या तीन राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीला एनडीएला बहुमत मिळालं, तेव्हापासून आवाजच बंद झाला. एनडीए आघाडी होते की नाही ते माहित नाही, त्याच्यातले लोक गळायला लागले. आणि म्हणून मोदीजींनी म्हटलंय की अब की बार 400 पार, आपण असं म्हणू फिर एक बार मोदी सरकार अब की बार 400 पार. आणि प्रत्यक्ष त्यांचं ही घोषणा आणण्यासाठी महाराष्ट्रात खासदार महोदय अब की बार 45 पार करून आपल्याला दाखवायचं आहे. 45 प्लस जागा, मिशन 48 आहे. आणि या राज्यातून मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी आपण शेवटी ज्यांनी बाळासाहेबांचं स्वप्न साकार केलं त्यांच्या पाठीशी उभं राहणं हे आपलं कर्तव्य आहे, राजधर्म आहे, युती धर्म आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.